नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येतात आम्ही इतिहास या विषयाचा सहावा पाठ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ आपण पाहत आहोत यामध्ये प्रथमतः आपण पाहिलेला आहे मनोरंजन म्हणजे काय मनोरंजनाची माध्यमे मनोरंजनाची आवश्यकता हे आपण पाहिलेलं आहे परंतु आज आपण मनोरंजनाच्या माध्यमाविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये लोकनाट्यांचे विविध प्रकार याची माहिती आपण घेऊयात लोकनाट्यांच्या विविध प्रकारामध्ये प्रथमतः आपल्याला कटपुतळ्यांचा खेळ या प्रकाराविषयी माहिती घ्यायची आहे कटपुतळ्यांचा खेळ हा प्राचीन काळापासून मनोरंजनाचे एक माध्यम आपल्याला दिसून येत मोहीन जोडो हडप्पा ग्रीस आणि इजिप्त या ठिकाणी ज्या काही मातीच्या भावल्या सापडलेल्या आहेत त्या उत्खननामध्ये सापडलेल्या मातीच्या भावलेवरून आपल्याला असं दिसून येतं की कदाचित प्राचीन काळापासून या भावल्यांचा उपयोग कटपुतळ्यांच्या खेळामध्ये केलेला असेल महाभारत पंचतंत्र या प्राचीन ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो विशेषतः राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आपल्याला कटपुतळ्यांच्या खेळामध्ये दिसून येतात भारतामधल्या उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आसाम पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या राज्यामध्ये या कटपुतळ्यांचा खेळ हा लोकनाट्याचा प्रकार आपल्याला दिसून येतो त्यानंतर दशावतारी नाटके विष्णूंचे जे दहा अवतार आहेत त्यामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलकी या दहा अवतारावर आधारलेले विशेषतः महाराष्ट्रामधील कोकण आणि गोवा या ठिकाणी सुगीनंतरच्या नंतरच्या काळामध्ये या दशावतारी नाटकांचे प्रयोग होत असत त्याचबरोबर भजन हा देखील आपल्याला मनोरंजनाचं एक माध्यम दिसून येतं टाळ मृदंग पक्वा याच्या साथीने देवाचं नामस्मरण ईश्वराचं गुणगौरव पद्यपर रचनेतून या ठिकाणी गायलं जात यालाच आपण भजन असं म्हणतो यामध्ये दोन प्रकार भजन न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणे याला आपण भजन असं म्हणतो आणि सोंगी भजन मध्ये देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद रूपाने भजन म्हणणे याला आपण सोंगी भजन असं म्हणतो तर हाही प्रकार आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर कीर्तन तसं पाहिलं तर आद्य कीर्तनकार हे नारद मुनी मानले जातात परंतु संत नामदेवांनी या कीर्तनाची परंपरा पंजाबपर्यंत पोहोचवलेली आपल्याला दिसून येते म्हणून आद्य कीर्तनकार आपण संत नामदेवांना मानतो त्यानंतर लोकनाट्यामध्ये पुढचा प्रकार आपल्याला दिसून येतो लळित हा जो लळित प्रकार आहे यामध्ये कृष्ण आणि राम यांच्या कथा विशेष करून यामध्ये सांगितल्या जातात महाराष्ट्रामधला हा मनोरंजनाचा एक जुना प्रकार मानला जातो विशेषतः कोकण आणि गोवा या भागामध्ये ललित हा मनोरंजनाचा एक माध्यम प्रकार आपल्याला त्यानंतर आपल्याला सांगता येईल भारुड संत एका एकनाथांनी या भारुडाची परंपरा महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये रुजवली या भारुडाच्या माध्यमातून आपल्याला एक आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देण्याचं माध्यम आणि मनोरंजनाचं माध्यम देखील म्हणून या भारोडाकडे पाहिलं जात त्याचबरोबर पुढचा प्रकार सांगता येईल लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तमाशा हा देखील लोकनाट्याचा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेला आपल्याला दिसून येतो तसं तमाशा या शब्दाचा पर्शियन हा शब्द तसा पर्शियन आहे या शब्दाचा शब्दाच्या अर्थ चित्ताला प्रसन्नता देणार जे दृश्य आहे त्याला तमाशा असं म्हटलेलं आहे तर हा तमाशा देखील लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर पोवाडा गद्य आणि पद्य मिश्रित सादरीकरणाचा हा प्रकार आपल्याला दिसून येतो अशा विविध लोकनाट्याच्या प्रकारातून मनोरंजनाचं मनोरंजनाच आपल्या भारतामध्ये कसा प्रसार झालेला आहे आपण पाहू